In today's session, we will implement our next practical, that is practical number 14 from object-oriented programming using C++. Here, statement of practical is program to implement pointer to object. Okay, so practical related questions. First question, there is a code is given. Okay, we have to implement it and run it and state the output of that code. So here I have already typed this code and type all the programs which we will cover today. So here I am just copying the code and paste it here. So ya code madhe kay ahe baga, my class क्रिएट केलेला आहे एक क्लास, त्यामध्ये आय व्हेरिएबल क्रिएट केला आहे, रीड फंक्शन आहे त्यामध्ये, अँड देन गेट इंट फंक्शन. मेन फंक्शन मधून काय केलेलं आहे, माय क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय आणि त्याच क्लासचा एक पॉइंटर बनवलेला आहे, ऑब्जेक्ट पॉइंटर. पॉइंटर काय करतो की एखाद्या व्हेरिएबलचा, एखाद्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर करतो. सो आपण जो ओबी ऑब्जेक्ट तयार केलाय तो त्याचा ॲड्रेस ऑब्जेक्ट पॉइंटरमध्ये स्टोअर केलाय आणि त्या पॉइंटर थ्रू रीड फंक्शनला कॉल केलेला आहे विथ व्हॅल्यू 10. सो दिस फंक्शन इज कॉल्ड अँड 10 इज कॉपीड इनसाइड द जे. आता या फंक्शनमध्ये काय केलेलं आहे की जे व्हेरिएबलची व्हॅल्यू आय व्हेरिएबलला दिलेली आहे. नाव जे आणि आय आता 10 झालेले आहे. फंक्शन एंड्स, सो रिटर्न टू द मेन फंक्शन अगेन. नेक्स्ट कोड आहे ऑब्जेक्ट पॉइंटर आणि रीड फंक्शनला कॉल केलेला आहे. त्यानंतर सी आउट ऑब्जेक्ट पॉइंटर गेट इंट, त्या पॉइंटरने गेट इंट फंक्शनला कॉल केले बाय युझिंग सी आउट. सो गेट इन फंक्शनला कॉल झाले आणि रिटर्न व्हॅल्यू आय, म्हणजे आयची जी 10 व्हॅल्यू आहे ती रिटर्न होणार आहे ज्या पॉइंटपासून त्याला कॉल आलेला आहे, म्हणजे इथे. मग सी आउट काय करेल, 10 प्रिंट करेल. सो कंपाईल. हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम. Compile and execute. So here output is 10 is given. So here you have to write down the output for this program is 10. Okay. So output of first program is 10. Then now second question, which is the pointer which denotes the object calling the member function? So here pointer is this pointer we can use. Next, a pointer can be initialized with, we can give address of the same data type. So option 3 is correct, address of an object of same data type. Then next question, there are some exercises. First question, write a C++ program to declare a class book containing data members, book name, author name and price. Accept this information for one object of the class using pointer to that object. So इथे आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे बुक क्लासचा आणि त्याच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायच्या आहेत. सो हियर आय डन दिस प्रोग्राम. So we will implement it directly. So see the code. या कोड मध्ये आपण काय केलेलं आहे, बुक क्लासचा क्लास तयार केलेला आहे आणि त्यामध्ये प्राइस व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, बुक नेम, ऑथर नेम हे दोन ॲरे तयार केलेले आहेत कॅरेक्टर. ऍक्सेप्ट फंक्शन मध्ये आपण बुक नेम, ऑथर नेम आणि प्राइस या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करत आहोत बाय युझिंग सी आउट अँड सी इन. आणि डिस्प्ले फंक्शन मध्ये आपण बुक नेम, ऑथर नेम आणि प्राइस ज्या ऍक्सेप्ट केलेल्या व्हॅल्यू आहेत त्या डिस्प्ले करत आहोत. सो मेन फंक्शन पासून एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे. हियर बुक क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय बी
आणि त्या क्लासचाच एक पॉइंटर तयार केलाय, कारण आपल्याला ऑब्जेक्टचा मेमरी ऍड्रेस पॉइंटर मध्ये स्टोअर करायचा आहे, म्हणून त्याच टाइपचा पॉइंटर आपल्याकडे पाहिजे. म्हणून ऑब्जेक्ट जसा क्रिएट करतो तसाच आपल्याला पॉइंटर तयार करायचा आहे. सो त्या पॉइंटर मध्ये मी बी चा ऍड्रेस स्टोअर केलाय. सो बाय युझिंग एरो ऑपरेटर आपण आता जसं ऑब्जेक्टने फंक्शन कॉल करू शकतो तसंच पॉइंटरने फंक्शन कॉल करू शकतो. सो पी टी आर एरो ॲक्सेप्ट, सो ॲक्सेप्ट फंक्शन विल कॉल, मग हा कोड एक्झिक्यूट होईल, अँड देन अगेन पी टी आर एरो डिस्प्ले, डिस्प्ले फंक्शन कॉल होईल. सो सी धीस कोड लाईन नंबर 1 to 23 अँड देन लाईन नंबर 25 to 32. सो कंपाईल इट अँड रन इट. सो हिअर एंटर बुक नेम, म्हणजे आपण सध्या एक्सेप्ट फंक्शन मध्ये आहोत. सो बुक नेम एंटर एबीसी, बुक ऑथर पी क्यू आर अँड बुक प्राइस सपोज 1 to 5. सो इट विल प्रिंट 1 by 1. सो यू हॅव टू राईट डाऊन धिस प्रोग्राम अँड धिस वन आउटपुट. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट ए सी प्लस प्लस प्रोग्राम टू डिक्लेअर क्लास बॉक्स हॅविंग डेटा मेंबर्स हाईट, विड्थ अँड ब्रेथ. ॲक्सेप्ट धीस इन्फॉर्मेशन फॉर वन ऑब्जेक्ट युझिंग पॉइंटर टू दॅट ऑब्जेक्ट अँड डिस्प्ले द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट. तर बॉक्स क्लास क्रिएट करायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये त्याचा व्हॉल्यूम आणि एरिया प्रिंट करायचा आहे. सो सी हियर दिस कोड. सो काय काय केलेले, बॉक्स क्लास क्रिएट केलाय, त्यामध्ये 3 व्हेरिएबल आहेत, हाईट, विड्थ आणि लेंथ, आणि एरिया आणि व्हॉल्यूम असे 2 वेगळे व्हेरिएबल क्रिएट केलेले आहेत. ॲक्सेप्ट फंक्शन सेम आहे, आपण हाईट, विड्थ आणि लेंथ युजरकडून ॲक्सेप्ट करतोय, आणि डिस्प्ले फंक्शनमध्ये मी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलंय, हाईट इंटू विड्थ इंटू लेंथ, आणि एरिया कसा असतो बॉक्सचा, 2 × length × width प्लस 2 × length × height प्लस 2 × height × width. सो मग तो कॅल्क्युलेट होऊन एरियामध्ये स्टोअर होईल आणि बाय युझिंग सी आउट वी कॅन प्रिंट द व्हॅल्यू ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम. सो हिअर मेन फंक्शन इज गिवन. मेन फंक्शनमध्ये आपण बॉक्स क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला आहे, मग ऑब्जेक्टमध्ये या फंक्शनची कॉपी ऑलरेडी असते. त्याच क्लासचा एक पॉइंटर तयार केला आहे, बघा जसा ऑब्जेक्ट तयार करतो कॉमा देऊन स्टार पी टी आर नाव दिलेले. मग पॉइंटरमध्ये आपण बी क्लासचा जो बी ऑब्जेक्ट बनवला आहे बॉक्स क्लासचा त्याचा ॲड्रेस स्टोअर केला, म्हणजे आता या पॉइंटर थ्रू आपण ॲक्सेप्ट आणि डिस्प्लेला कॉल करू शकतो बाय युझिंग एरो ऑपरेटर. ऑब्जेक्ट असेल तर आपण डॉट ऑपरेटर वापरतो, पॉइंटर असेल तर एरो ऑपरेटर वापरतो. आता हे तुम्हाला माहिती आहे, इथून मग काय होणार आहे, ॲक्सेप्ट फंक्शनला कॉल होईल, हा कोड एक्झिक्यूट होणार आहे, त्यानंतर परत रिटर्न मेन फंक्शनमध्ये पी टी आर एरो डिस्प्ले, डिस्प्ले फंक्शनला कॉल जाणार आहे. सो एक्झिक्यूट इट अँड रन इट. सो एंटर हाईट ऑफ बॉक्स 15, विड्थ 3 अँड लेंथ 10. सो हियर एरिया अँड व्हॉल्यूम. ओके, सो दिस इज द प्रोग्राम लाईन नंबर 1 to 23 अँड नेक्स्ट 24 to 36. ओके, 24 to 36. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट ए सी प्लस प्लस प्रोग्राम टू डिक्लेअर क्लास बर्थडे हॅविंग डेटा मेंबर्स डे, मंथ, इयर. ॲक्सेप्ट धीस इन्फॉर्मेशन फॉर 5 ऑब्जेक्ट युझिंग पॉइंटर टू दॅट ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. आपल्याला इथे काय करायचं आहे, 5 ऑब्जेक्ट तयार करायचे आहेत. ओके, 5 ऑब्जेक्ट तयार करायचे आहेत क्लासचे, बर्थडे क्लासचे, आणि त्याच्यामध्ये डे, मंथ अँड इयर आपल्याला स्टोअर करायचे आहेत. ओके, 5 ऑब्जेक्ट्स. मग ते कसे तयार करणार आपण, पॉइंटर थ्रू आपल्याला त्याला ॲक्सेस करायचं आहे. सो सी दिस कोड नेक्स्ट वन.
ओके, आपला वेळ वाचवा त्यामुळे मी हे प्रोग्राम टाईप करून ठेवलेले आहेत. सो यामध्ये खूप सारे प्रोग्राम होते, 4-5 प्रोग्राम आहेत, टाईप करण्यात खूप वेळ जातो. ओके, सो सी हियर, बर्थडे या क्लासमध्ये आपण डे ॲरे क्रिएट केलेला आहे आणि मंथ ॲरे क्रिएट केलेला आहे कॅरेक्टर डेटा टाईपचा. त्यानंतर इयर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं, ती व्हॅल्यू इयर व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. त्यासाठी इंटीजर व्हेरिएबल घेतलेला आहे. देन ॲक्सेप्ट फंक्शन काय करेल, डे मंथ आणि इयर व्हॅल्यूज युजरकडून घेईल आणि सी इन आपण यूज केलेले तर त्या त्या व्हेरिएबलमध्ये त्या त्या व्हॅल्यू स्टोअर होतील. डिस्प्ले फंक्शनचा यूज करून आपण डे मंथ इयर प्रिंट केलेला आहे. ओके, सो हियर इन मेन फंक्शन बर्थडे क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे. सध्या मी ऑब्जेक्ट ऑफ ॲरे 10 दिलेला आहे. आपल्याला किती व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायच्या आहेत, 5. मी त्याला जास्त साईज दिलेली आहे, दुप्पट. सो बी ऑफ 10 म्हणजे ॲरे ऑफ ऑब्जेक्ट त्याची साईज 10 दिलेली आहे. आणि स्टार B1 एक पॉइंटर बनवलाय बर्थडे क्लासचा. त्यानंतर दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, एन आणि आय. तर आता हा सिंगल ऑब्जेक्ट नाही आहे तर ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचा ॲरे आहे. तर ॲरेचा स्टार्टिंग ॲड्रेस म्हणजेच ॲरेच्या 0 लोकेशनचा ॲड्रेस असतो. म्हणून ॲरेच्या 0 लोकेशनचा ॲड्रेस मी पॉइंटरला दिलेला आहे. बघा लाईन नंबर 31, B1 इक्वल टू ampersand B ऑफ 0. ओके, सो ॲरेच्या 0 लोकेशनवरचा ॲड्रेस B1 मध्ये स्टोअर्ड होईल. त्यानंतर हा मेसेज प्रिंट होईल, एंटर नंबर ऑफ बर्थडे. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये 5 सांगितलेलं आहे, आपण इथे 5 देऊ किंवा त्याच्यापेक्षा लेस किंवा जास्त तुम्ही देऊ शकता, अप टू 10, कारण याची साईज किती दिलेली आहे, 10. ओके, मग जेवढे काही नंबर ऑफ बर्थडेच्या व्हॅल्यू एनमध्ये स्टोअर्ड होतील तेवढ्या वेळा हा फॉर लूप एक्झिक्यूट होईल. आता हा ॲरे आहे म्हणजे 0 लोकेशनवर आपण व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर आपल्याला पुढच्या लोकेशनला जायचं आहे फर्स्ट इंडेक्सवर. सो B1++ पॉइंटरसुद्धा आपल्याला इन्क्रिमेंट करावा लागणार आहे. आता ॲक्सेप्ट झाल्या व्हॅल्यू ॲरे कुठे, पॉइंटर कुठे जाईल, शेवटच्या लोकेशनला जाईल. सपोज 10 व्हॅल्यू दिल्या तर 10व्या इंडेक्सवर म्हणजेच 9 इंडेक्सवर जाईल. 5 व्हॅल्यू झाल्या तर 4th इंडेक्सवर जाईल, कारण इंडेक्स 0, 1, 2, 3, 4 अशा स्टार्ट होतात. मग हा लास्ट इंडेक्सवर असणार आहे तुमच्या, त्याला परत पहिल्या इंडेक्सवर आणावं लागेल जेणेकरून आपल्याला 1 बाय 1 व्हॅल्यू आपल्याला काय करावे लागतील, प्रिंट करावे लागतील. म्हणून मी पुन्हा 0 इंडेक्सवर जो ॲड्रेस आहे, मेमरी ॲड्रेस 0 इंडेक्सचा, तो B1 पॉइंटरमध्ये स्टोअर केलेला आहे. B1 हा आपला पॉइंटर आहे जो इथे डिक्लेअर केलेला आहे. आणि त्यानंतर मग 5 टाइम परत डिस्प्ले फंक्शनला कॉल केलेलं आहे. पहिल्या लोकेशनवरची व्हॅल्यू डिस्प्ले झाल्यानंतर आय इन्क्रिमेंट होईल. त्याच्या अगोदर मी पॉइंटरसुद्धा इन्क्रिमेंट केलेला आहे, म्हणजे त्या पॉइंट लोकेशनवरची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले होईल नेक्स्ट. त्यासाठी आपल्याला पॉइंटरसुद्धा इन्क्रिमेंट करावा लागतो. सो सी दिस कोड, लाईन नंबर 1 to 23 अँड देन लाईन नंबर 23 to 44 अँड देन लाईन नंबर अप टू 49. सो कंपाईल, एक्झिक्यूट. सो एंटर नंबर ऑफ बर्थडे सपोज 5, एंटर डे मंडे जून 19, देन अगेन ट्यूजडे फेब्रुवारी 2000, थर्ड बर्थडे सॅटरडे डिसेंबर 2005, फोर्थ बर्थडे थर्सडे मंथ मार्च इयर 2003, अँड फिफ्थ देन अगेन वेनसडे मंथ ऑगस्ट 1995. सो हियर पहिल्यांदा 5 टाइम्स
हा ऍक्सेप्ट फंक्शन कॉल झाला वन बाय वन म्हणून फॉर लूप घेतलेला आहे. त्याने व्हॅल्यू ऍक्सेप्ट केल्या आणि नंतर नेक्स्ट फॉर लूप मध्ये आपण डिस्प्ले या फंक्शनला कॉल केलेले. सो डिस्प्ले फंक्शनने एंटर केलेल्या व्हॅल्यू काय झालेल्या आहेत, प्रिंट झालेल्या आहेत. सो दिस इज द जॉब ऑफ फॉर लूप. अगेन अँड अगेन आपण ऍक्सेप्ट फंक्शन 5 टाइम्स कॉल केलेले आणि 5 टाइम्स डिस्प्ले फंक्शन कॉल केलेले. तुम्ही जेवढे नंबर ऑफ बर्थडे टाकाल तेवढ्या वेळ. सो दिस इज द कोड ऑफ दिस प्रोग्राम 1 to 23 लाईन नंबर, देन 24 to 44 अँड देन अप टू 49. Next question. So again here complete the given table. Table is given. Here code is given. So here I have this code 4A. यामध्ये काय केलेलं आहे, टाइम नावाचा क्लास क्रिएट केलेला आहे. त्यामध्ये हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेत शॉर्ट डेटा टाईपचे. ओके, इंटीजरपेक्षा याचे साईज कमी असते शॉर्ट डेटा टाईपचे. ओके, शॉर्ट इंट केलेला आहे. टाईमचा कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे. इनिशियल व्हॅल्यू डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर एस एस एम एम आणि एच एच तिन्ही व्हेरिएबलची झिरो केलेली आहे. म्हणजे ही झिरो व्हॅल्यू आधी एस एसला जाईल, एस एसची झिरो व्हॅल्यू एम एमला जाईल आणि एम एमची झिरो व्हॅल्यू एच एचला जाईल. म्हणजे हे तिन्ही व्हेरिएबल आता झिरो असतील कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर. त्यानंतर परत गेट डेटा नावाचं फंक्शन क्रिएट केलेलं आहे. त्याला 3 व्हॅल्यूज पास केलेल्या आहेत आणि त्या आय जे आणि केच्या व्हॅल्यू एच एच एम एम आणि एस एस या व्हेरिएबल्सनं दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर प्रिंट पी आर एन डेटा म्हणजे प्रिंट करण्यासाठी सी आउट इथे वापरलेलं आहे. एच एचची व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर कोलन प्रिंट होईल, एम एमची व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर अगेन कोलन प्रिंट होईल अँड देन व्हॅल्यू ऑफ एस एस. तर मेन फंक्शनमध्ये बघा, टाइम क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला आहे आणि एक पॉइंटर तयार केलेला आहे त्याच क्लासचा स्टार टी पी टी आर. पण त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा ऑब्जेक्ट थ्रू कॉल केलेला आहे गेट डाटा 12, 22, 11. तर 12, 22, 11 या व्हॅल्यू आय जे के मध्ये स्टोअर्ड होतील आणि आय जे के च्या व्हॅल्यू एच एच एम एम एस एस ला स्टोअर्ड होतील. म्हणजे एच एच ची व्हॅल्यू 12, एम एम ची व्हॅल्यू 22 आणि एस एस ची व्हॅल्यू 11 होईल. त्यानंतर पुन्हा तो मेन फंक्शन मध्ये येईल, सी आउट हा मेसेज प्रिंट करेल प्रिंटिंग मेंबर युझिंग द ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट थ्रू आपण पी आर एन डेटा म्हणजेच या फंक्शनला कॉल केलेला आहे. तो फंक्शन कॉल होईल आणि तो काय करेल, टाइम इज मेसेज सोबत एच एच एम एम आणि एस एस या व्हॅल्यू प्रिंट करेल. त्यानंतर आता बघा, जो टी पी टी आर नावाचा पॉइंटर तयार केला आहे त्याच्यामध्ये आपण टी वन या ऑब्जेक्टचा ॲड्रेस पास केलेला आहे. आणि मग आता पॉइंटर थ्रू आपण काय केलेलं आहे, पी आर एन डेटा म्हणजे प्रिंटिंग डेटाला कॉल केलेला आहे. त्यानंतर परत पॉइंटर थ्रू गेट डेटा फंक्शनला कॉल केलेले आहे आणि 15, 10, 16 या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि परत ऑब्जेक्ट थ्रू कॉल केलेले आहे. मग तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू करा किंवा पॉइंटर थ्रू करा, सेम तुम्ही करू शकता. कारण पॉइंटरमध्ये सुद्धा ऑब्जेक्टचाच ॲड्रेस स्टोअर्ड आहे. ऑब्जेक्ट स्वतः कॉल करू शकतो किंवा पॉइंटरचा यूज करून आपण त्या ॲड्रेसवर जाऊ शकतो. त्यामुळे इथे जसं फंक्शन कॉल केलेलं तशा पद्धतीने ते एक्झिक्यूट होतील. सो कंपाईल इट अँड रन इट. सो दिस वन इज द आउटपुट. सो पहिल्यांदा बघा, पहिला सी आउट प्रिंट झालाय, इनिशियलायझिंग डेटा मेंबर युझिंग 12, 22, 11. त्यानंतर प्रिंटिंग मेंबर्स युझिंग ऑब्जेक्ट आणि हा मेसेज प्रिंट झालाय सी आउट पी आर एन डेटा म्हणून सी आउट प्रिंट झालाय. त्यानंतर हा मेसेज प्रिंट झालाय 31 लाईन प्रिंटिंग मेंबर युझिंग ऑब्जेक्ट आणि टाइम प्रिंट झालाय. त्यानंतर पुन्हा आपण पी आर एन डेट गेट डेटा पी आर डेटा यांना कॉल केलेले. सो त्या व्हॅल्यू इथे प्रिंट झालेल्या आहेत, इनिशियलायझिंग गेट डेटा देन अगेन पी आर एन डेटा. आणि इथे परत
आपण कॉल केलेला आहे बघा पी आर एन डेटाला, पुढे सेमीकोलन देऊ. सो या क्वेश्चनचं हे आउटपुट आहे दिस वन. ओके, यू हॅव टू राईट डाऊन दिस आउटपुट. देन नेक्स्ट क्वेश्चन, दिस वन. सो आय हॅव दिस फाईल. ओके, सो या कोडमध्ये काय केलंय, एक क्लास स्टुडंट क्रिएट केलेला आहे, त्यामध्ये रोल नंबर आणि नेम हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे, रोल नंबर आणि नेमची व्हॅल्यूज डिफॉल्ट ठेवलेली आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे, त्यामध्ये रोल नंबर आणि नेमच्या व्हॅल्यू पास केलेल्या आहेत बघायचे. गेट फंक्शनचा यूज करून इथे व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या आहेत. पहिल्यांदा मेसेज प्रिंट होईल, यूजर एंटर करेल व्हॅल्यू रोल नंबरमध्ये ती स्टोअर होईल, हा मेसेज प्रिंट होईल नेममध्ये स्टोअर होईल. त्यानंतर प्रिंट फंक्शनचा यूज करून रोल नंबर आणि नेम प्रिंट केलेले आहेत. ओके, सो इथे बघा ऑब्जेक्ट कसा तयार केला आहे, स्टुडंट क्लासचा पॉइंटर तयार केलेला आहे आणि इथे ऑब्जेक्ट तयार केलेला आहे न्यू स्टुडंट. ओके, तर जो काही ऑब्जेक्ट असेल त्याचा ॲड्रेस या पी एसमध्ये स्टोअर होईल आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू असं सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. ओके, विदाउट एरो ऑपरेटरचा यूज करून या पद्धतीने. सो पी एस अगेन प्रिंट अँड देन तो पी एस काय आहे तो डिलीट केलेला आहे आपण ॲड्रेसचा, पी एस डिलीट केलेला आहे डिलीट फंक्शनचा यूज करून. सो गेटमध्ये हा कोड एक्झिक्यूट होईल, कंपाईल अँड रन. सो एंटर रोल नंबर सपोज 101, एंटर नेम ABC, गेट डेटा एक्झिक्यूट झाला अँड देन प्रिंट एक्झिक्यूट झाला, रोल नंबर इज 10, 1 अँड नेम इज ABC. सो दिस इज द आउटपुट यू हॅव टू राईट. सध्या तो ऑब्जेक्ट कोणता क्रिएट केलाय? हा ऑब्जेक्टचं नाव काय आहे ह्याच्यात? इथे ऑब्जेक्टचं नाव नाही दिलं. एक ऑब्जेक्ट म्हणजे मेमरीमध्ये एक लोकेशन तयार होईल आणि त्या लोकेशनचा ॲड्रेस पी एस नावाच्या पॉइंटरमध्ये स्टोअर्ड होईल. ओके, न्यू काय करतो, न्यू मेमरी लोकेशन असाईन करतो. मग त्या लोकेशन ॲनॉनिमस मेमरी लोकेशन तयार झालं आणि त्या लोकेशनचा ॲड्रेस डायरेक्ट आपण पी एसमध्ये स्टोअर्ड केलाय. ओके, आणि सर ते वरती कन्स्ट्रक्टरचं कोलन देऊन काय केलंय? हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, सेम जसं तुम्ही रोल नंबर नेमला व्हॅल्यू देऊ शकता त्या पद्धतीने व्हॅल्यू दिलेले आहेत. रोल नंबरला व्हॅल्यू 0 आणि नेममध्ये सध्या व्हॅल्यू काहीच नाही, ब्लँक दिलेली आहे, डबल कोटेशन स्ट्रिंग असते ना त्या पद्धतीने. इथे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतलेला आहे आणि व्हॅल्यू पास केलेली आहे RN, पण आपण सध्या इथे काही यूज केलेले नाही आहेत कन्स्ट्रक्टर, तर ते ब्लँक आहेत बघा, त्याच्या बॉडीमध्ये काय नाही, ओपन आणि क्लोज करली ब्रॅकेट ठेवलेले त्यांनी. ओके, आपला कोड कोणता एक्झिक्यूट होतोय, गेट आणि प्रिंट फंक्शनचा. ओके, न्यू कशासाठी वापरता म्हटलं सर तुम्ही? न्यू ऑपरेटरचा यूज होतो मेमरी असाइन करण्यासाठी ऑब्जेक्टला. मग इथे ऑब्जेक्टचं नाव जरी दिलेलं नसलं तरी एक न्यू मेमरी लोकेशन तयार होईल आणि त्या लोकेशनचा ऍड्रेस पी एस मध्ये स्टोअर्ड होईल, कारण पी एस हा काय आहे, पॉइंटर आहे. ओके ओके सर. देन नेक्स्ट बघूया, सो दिस इज द आउटपुट. देन नेक्स्ट, ओके, सो हियर वी कवर्ड प्रॅक्टिकल नंबर 14. प्रॅक्टिकल नंबर 14 आपल्या इथे कवर झालेलं आहे.